नमस्कार, मी शरद तुमचं शरदपाटी रेसिपीमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज आपण पॉन बिर्याणी अर्थात कोलंबी बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत. बघायला जितकी चांगली ही बिर्याणी दिसते, चवीला तर तितकीच अफलातून अशी ही बिर्याणी तयार होते. ते पण आपण एक बिर्याणी कुकरमध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही रोजचं तेच तेच जेवण खाऊन कंटाळले असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे काहीतरी वेगळं खाण्याचं. जर तुम्ही माझं चॅनल प्रथमच पाहत असाल माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्यांची आवश्यकता आहे ते पाहत आहोत. त्यासाठी मी इथे 200 ग्राम इतकी कोलंबी छानपैकी सोलून घेतलेली आहे. कोलंबी आपल्या स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे 5 मोठे चमचे इतका तेल लागणार आहे. तेलाची क्वांटिटी बिर्याणीमध्ये थोडी जास्तच लागते, दॅट्स वाय आपल्याला बिलकुल कंजूस पण करायचं नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला 200 ग्राम इतकं बासमती तांदूळ घ्यायचा आहे. मी साधारण इथे 1 ग्लास इतकं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही इथे घरचे तांदूळ वापरले तरी काहीच हरकत नाहीये. त्याचप्रमाणे कोलमचे जे तांदूळ येतात ते देखील घेतले तरी पण चालेल. त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे 3 मीडियम साईजचे कांदे ज्याला आपण लांब चिरून घेतलेला आहे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर त्याला देखील आपण मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. 4 चमचे इतकी दही आणि 1 मोठा चमचा इतकी कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे 1/2 मोठा चमचा इतकी पुदिन्याचे पानं, 2 लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे इतकी अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे 1 चमच इतकी लाल तिखट, 1/2 चमच इतकी हळद, 1 चमच इतकी धनेपूड, 1 चमच इतका बिर्याणी मसाला. तुम्ही इथे कोणताही बिर्याणी मसाला घेतला तरी काहीच हरकत नाहीये. 1 चमच इतका गरम मसाला आणि 1/2 चमच इतकं मीठ. तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता. त्याचप्रमाणे बिर्याणी म्हटलं तर खडे मसाला येणारच, तर खडे मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 तमालपत्र, 5 लवंग, 5 मिरी, 1 मसाला विलायची, 1 दालचिनी, 1 चमच इतके जिरे, 1 चक्रफूल आणि 2 छोटे विलायची ज्याला आपण मध्ये फोडून घेतलेला आहे. तुम्ही इथे खडे मसाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याचप्रमाणे 1 चमच इतक्या साजूक तुपाची आवश्यकता लागणार आहे. सर्वप्रथम मी एका बाउल मध्ये आपण जे 1 ग्लास इतके बासमती तांदूळ घेतले ते ऍड करून देतोय. तांदूळ आता आपल्याला 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, तांदूळ मी 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता तांदळामध्ये आपल्याला तांदूळ बुडतील एवढं आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. आता हे तांदूळ आपल्याला 15 मिनिटांसाठी साईडला असे ठेवून द्यायचे आहेत. सर्वप्रथम मी हाय फ्लेमवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला 5 मोठे चमचे इतका तेल ऍड करून द्यायचं आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर केला तरी काहीच हरकत नाहीये. आता तेल छानपैकी गरम करून घ्या. तेल गरम झालेलं आहे. आता गरम तेलामध्ये 1 लांब चिरलेला कांदा ऍड करून द्यायचा आहे. कांदा आता आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. हे बघा, 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतोय. या कांद्याचा उपयोग मी बिर्याणीला गार्निश करण्यासाठी करणार आहे. हे बघा, तेलामधून मी सर्व कांदा रिमूव्ह केलेला आहे. आता आपल्याला ह्या तेलामध्ये कोणताही एक्स्ट्रा ऑइल ऍड नाही करायचा. या तेलामधूनच आपल्याला बिर्याणीची सर्व पुढची प्रोसेस करायची आहे. आता आपल्या गॅसची फ्लेम ही हाय करून द्यायची आहे. आता मी या गरम तेलामध्ये ऍड करतोय 2 मीडियम साईजचे कांदे ज्याला आपण लांब चिरून घेतलेले आहेत ते. त्याचप्रमाणे सर्व खडे मसाले छानपैकी. आता कांदा आणि खडे मसाले आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती. हे बघा, 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आपला थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे 2 लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे 2 चमच इतकी अद्रक लसूण पेस्ट. छानपैकी हे देखील 1 मिनिटासाठी एकजीव करून द्या. हे बघा, 1 मिनिटासाठी अद्रक लसूणची पेस्ट मी छानपैकी परतून घेतलेली आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 2 मीडियम साईजचे टमाटे ज्याला आपण मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते. यांना देखील आपल्याला छानपैकी 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. हे बघा, 2 मिनिटांसाठी मी छानपैकी टमाटे परतून घेतलेले आहेत. टमाटे बघा आपले थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपल्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून द्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे सर्व मसाले. 1 चमच इतके लाल तिखट, 1/2 चमच इतके हळद, 1 चमच इतका बिर्याणी मसाला, 1 चमच इतका गरम मसाला, 1 चमच इतके धणेपूड, त्याचप्रमाणे 1/2 चमच इतका मीठ. छानपैकी हे देखील मिक्स आउट करून द्या.
हे बघा व्यवस्थित मी सर्व मसाले परतून घेतलेले आहेत. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 4 चमचे इतकी दही. दही देखील आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम असली पाहिजे आपली, नाहीतर दही आपली फुटली जाऊ शकते. छानपैकी मिक्स आउट करून द्या. हे बघा 3 मिनिटांसाठी मी छानपैकी सर्व मिश्रण परतून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकत असालच आपल्या मिश्रणात सर्व ऑइल हा सेपरेट केलेला आहे. आता आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे 1 मोठा चमच इतकी कोथिंबीर, त्याचप्रमाणे 1/2 मोठा चमच इतकी पुदिन्याचे पानं. छानपैकी एकदा मिक्स आउट करून द्या. हे बघा कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं छानपैकी मी मिक्स आउट करून दिलेले आहे. आता मी आपल्या गॅसची फ्लेम हाय करून देतोय. आता आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे 200 ग्राम इतकी सोललेली कोलंबी. आता हाय फ्लेम वरती आपल्याला कोलंबी छानपैकी या प्रकारे परतावर मिक्स करून घ्यायची आहे. सर्वप्रथम मी आपल्या मिश्रणामध्ये कोलंबी मिक्स आउट करून घेतली. आता मी आपल्या कोलंबीमध्ये 2 ते 3 मोठे चमचे इतका पाणी ऍड करतोय. छानपैकी मिक्स आउट करत आता आपल्याला कोलंबी 5 मिनिटांसाठी हाय फ्लेम वरती कुक करून घ्यायची आहे. हे बघा हाय फ्लेम वरती मी कंटिन्युअसली याच प्रकारे कोलंबी परतावत 5 मिनिटांकरिता कुक करून घेतलेले आहे. कोलंबी जर आपण कुक करता वेळेस असेच सोडून दिली तर ती तळाला लागून करपून जाऊ शकते. दॅट्स व्हाय आपल्याला कोलंबी ही सतत याप्रमाणे परतवत राहायची आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 1/4 ग्लास इतकं पाणी. हा 1 ग्लास ज्या ग्लासने आपण राईस मेजरमेंट केले होते त्याच ग्लासने आपल्याला इथे पाणी ऍड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला इथे परफेक्ट मेजरमेंट लक्षात येते. हा 1/4 ग्लास टोटली आपण इथे 1/4 ग्लास इतका पाणी ऍड केलेला आहे. मिक्स आउट करून द्या. पाणी ऍड करून झालं की आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे आपण जे सोक करण्यासाठी ठेवलेले होते तांदूळ. आपल्याला फक्त इथे तांदूळ ऍड करायचे आहेत, तांदळांचा पाणी नाही. हे बघा माझे सर्व तांदूळ ऍड करून झालेले आहेत. आता मी आपल्या बिर्याणीमध्ये ऍड करतोय थोडीशी पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं यामध्ये ऍड करून झाले की यामध्ये 1 चमच इतका मीठ ऍड करायचं आहे, कारण की आपण तांदूळ देखील ऍड केलेले आहेत. तांदळांकरिता आपण 1 चमच इतका मीठ घालत आहोत. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे 2 चमच इतकं केसर पाणी. तुम्ही इथे केसर दूध असेल ते देखील ऍड करू शकता, बिलकुल ऑप्शनल आहे. असेल तर घाला, अदरवाइज स्किप करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इथे केसर दुधाऐवजी 1 चमच इतका केवडा एसेन्स ऍड करू शकता, त्याने देखील आपल्या बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो. केसर पाणी ऍड करून झालं की आपल्याला आपल्या बिर्याणीमध्ये ऍड करायचं आहे फ्राय केलेला कांदा. याप्रमाणे स्प्रिंकल करून द्या. आता आपल्याला आपल्या बिर्याणीमध्ये सगळ्यात शेवटी ऍड करायचं आहे 1 चमच इतकं साजूक तूप. आता आपली बिर्याणी पूर्णपणे कुक करण्यासाठी रेडी आहे. आता मी कुकरची लीड लावून घेतोय. आता आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. हे बघा कुकरची दुसरी शिट्टी झालेली आहे. आता मी गॅस बंद करून देतोय आणि कुकर आता मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे. हे बघा कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता मी तुम्हाला लीड उघडून दाखवतोय. वाव, खूपच मस्त असा सुगंध आपल्या बिर्याणीमधून सुटलेला आहे. त्याचप्रमाणे बिर्याणीचं लुकही तुम्ही पाहू शकता. इथे चांगल्या प्रकारे आपली बिर्याणी कुक झालेली आहे. आता एकदा मी तुम्हाला बिर्याणी चालवून दाखवतोय. त्यासाठी मी एका प्लेन काठावाला चमच्याचा उपयोग करतोय. शक्यतो असं पातळ चमच्याचा उपयोग करा, जेणेकरून आपली राईस हे तुटले जात नाही. हे बघा किती मस्त आपली बिर्याणी झालेली आहे. आपली बिर्याणी पूर्णपणे सुकली गेलेली आहे हे बघा. बट तुम्हाला राईस थोडेसे आपले ओलसट दिसत असतील, कारण की आपल्या राईस मध्ये थोडस मॉइश्चर आहे. आता बिर्याणी मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. सो हे बघा कोलंबी बिर्याणी सर्व केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाचे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार.